सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार असल्यानं आता अनिल परब आणि उद्धव ठाकरेंची झोप उडाली असेल असा टोला सोमय्यांनी लगावलाय. अनिल देशमुख तर गेले, आता अनिल परब आणि उद्धव ठाकरेंचं काय होणार असा सवाल त्यांनी केला. मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो, अब तेरा क्या होगा कालिया, झोप अनिल परबला पण येत नसेल आणि उद्धव ठाकरे यांची पण झोप उडाली असेल. कारण की सचिन वाझेची नियुक्ती गैरकायदेशीररित्या उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि 100 कोटीचा वसुले ते दापोलीचा रिसॉर्ट जो बांधला तो पैसा सचिन वाझेकडून आला होता अनिल परबकडे. अनिल देशमुख तो गेले, आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांचं काय होणार. छत्रपतींचा विचार म्हणजे